आता मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात पावसानं नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली आहे हे आपण पाहणार आहोत। तिथल्या शेतकऱ्यांचं या पावसानं अतोनात नुकसान केलेलं आहे, तिथल्या शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय आणि यात शेतीमालाचा झालेला एकूण आढावा, नुकसानीच्या संदर्भाने घेतलेला आढावा आपण पाहणार आहोत। आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी हा आढावा घेतला आहे, पाहूया। मागच्या 8 दिवसापासून सतत बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान जे आहे ते होताना दिसतंय। माझ्या पाठीमागाचा हा ऊस बघू शकतो की कशा पद्धतीने अतिवृष्टीमुळे जो आहे तो पडलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडल्याचं चित्र आहे। भाजप नेते या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले, काय त्यांनी नेमकी परिस्थिती आणि स्थिती बघितली त्या संदर्भात विचारू। मला सांगा काय परिस्थिती ग्राउंडवरची? मागील 8 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडलेला आहे, मुसळधार पाऊस पडलेला आहे। पावसाचं वार वादळ एवढं मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। उभे पीक आडवे झालेले आहेत अशी परिस्थिती आता आपण पाहतोय। हा ऊस वादळी पावसामुळं या ठिकाणी आडवा झालेला आहे, प्रचंड या भागातील शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। ऊसासह उडीद असेल, मूग असेल किंवा सोयाबीन असेल या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या या अवकाळी पावसामुळं ह्या हिरवून घेतलेला आहे। म्हणून खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांनी खरीपाचं या ठिकाणी पेरणी केली होती आणि कुठंतरी वाटत होतं की आता काहीतरी शेतकऱ्यांच्या हाती पीक लागेल, परंतु या चक्रीवादळामुळं आणि या पावसामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। आमच्या या परिसरातील शेतकरी तुम्ही पाहताय आता जवळपास या शेतकऱ्याचा 2 एकर ऊस या ठिकाणी झोपलेला आहे अशी परिस्थिती। तशीच सोयाबीनची परिस्थिती आहे, तशीच मुगाची आणि उडदाची परिस्थिती आहे। म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता इथून गेल्यानंतर भेटणार आहेत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि त्यांना निवेदन देणार आहेत की तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि हेक्टरी 50,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्याला मिळावी ही मागणी या ठिकाणी आम्ही करणार आहे। आणि सरकार जर या मागणीकडे गांभीर्याने नाही घेतलं तर मग कशा पद्धतीची आपली भूमिका असणार आहे? जिल्ह्यामध्ये सगळीकडेच परिस्थिती अशी आहे, सरकारने जर याच्यावर ठोस निर्णय नाही घेतला तर आमच्या नेते आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठं आंदोलन शेतकऱ्यासाठी या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। परंतु आम्ही सरकारला विनंती करतोय तुम्ही तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे करावेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत या ठिकाणी द्यावी अशी आमची मागणी आहे। नसतं उग्र आंदोलन, तीव्र आंदोलन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी केलं जाईल। बघू शकतो आपण शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालंय आणि सरकारने या विषयाला गांभीर्याने घेतल्याची विनंती त्यांनी केलेली आणि असं जर सरकारने केलं नाही यासाठी उग्र आंदोलन देखील आम्ही करूत असा इशारा भाजप नेते राजेंद्र म्हस्के यांनी ग्राउंड झिरोवर दिलेला आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।